अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महाराष्ट्राचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आमदार एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे जिल्हा नेते संजय गरुड, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विलास राजपूत यांच्या प्रयत्नांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रावेर लोकसभा सहसंपर्क प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील आणि त्यांचे चिरंजीव युवासेना जिल्हा समन्वयक विश्वजित पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केलाय। त्याचबरोबर शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख निळकंठ पाटील, युवासेना विधानसभा क्षेत्रप्रमुख रोहन राठोड, माजी युवासेना तालुका प्रमुख विशाल लांबखेडे, युवासेना तालुका चिटणीस मुकेश जाधव, युवासेना तालुका प्रसिद्धी प्रमुख राहुल पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख बाबूराव पाटील, युवासेना उपतालुका प्रमुख कार्तिक काळे, मोहन जोशी, विलास मांडे, सुनील पाटील, कृष्णा उगले, सतीश पाटील, भूषण गरुड, भूषण चौधरी, कैलास दांडगे, अरुण सावकारे, नागेश्वर पाटील, गजानन पाटील, प्रदीप राठोड, संतोष पाटील, ज्ञानेश्वर कहाणे, अमित तडवी, अकबर तडवी, तुषार पाटील, प्रवीण गायकवाड, राहुल जाधव, शेखर पाटील, अनिल बावस्कर यांनी देखील राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे। तसंच सुरेखाताई ठाकरे, नाझर काझी, आमचे बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष महात्मे, आशिष दामले, सुरज चव्हाण, तसंच संजय गरुड, संजय बोरगे, विलास राजपूत, दीपक लोढा, सौरव सर उपस्थित असणारे सर्वच माझे सहकारी, विशेषतः ज्यांचा आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं पक्ष प्रवेश करण्यात आलेला आहे, ते डॉक्टर मनोहर पाटील, विश्वजित पाटील, निळकंठराव पाटील, रोहन राठोड, विशाल लांबखेडे, मुकेश जाधव, राहुल पाटील, बाबूराव पाटील, कार्तिक काळे, विलास पांडे, मोहन जोशी, सुनील पाटील, सतीश पाटील, कृष्णा उगले, भूषण गरुड, भूषण चौधरी, अरुण सावकारे आणि इतर सर्व मान्य बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे की संजय सुरुवातीलाच सावित्रीबाई फुलेंच्या मूर्तीला मी अभिवादन करतो। मित्रांनो, अधिवेशन चाललं त्याच्यावर आम्ही सगळेजण गडबडीत होतो, पण संजय गरुड बरेच दिवस माझ्या मागे लागले होते की दादा तुम्ही काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आम्हाला मुंबईमध्ये वेळ द्या आणि हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम द्या। सतत काही नाही पाहतोय असे आपले सगळ्यांचे आवडते नेते, विरोधी पक्ष नेते आदरणीय अजित दादा, आपल्या जिल्ह्यातील अंबरनेरचे आमदार कर्तव्यदर्शी आमदार आदरणीय अनिल दादा आणि वैदास पाटील, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे सदस्य आदरणीय सुनीलजी उसारा साहेब, जे ज्यांनी आज बाळासाहेबांच्या अर्पण प्रवेश केला, असे नामदेव तालुक्यातील शिवसेनेचे आदरणीय मनोहर दादा पाटील, आपले तालुका अध्यक्ष आदरणीय विलास दक्षिण पाटील, विलास दक्षिण राजपूत, युवा नेते आदरणीय विश्वजित पाटील, त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय जामनेर तालुक्यातील शिवसेनाचे पदाधिकारी, मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपला जवळजवळ 3 महिन्यापासून हा प्रवेशाचा कार्यक्रम दादांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे हा लांबला, दादांनी आम्हाला नांदेड तालुक्यात निवडून गेलो होतो फेब्रुवारीमध्ये, तर फेब्रुवारीमध्ये पुण्याच्या पोटनिवडणुका लागल्या आणि तो कार्यक्रम आपला आज आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत दादांच्या शुभ हस्ते आपला हा प्रवेश होतोय। आपल्या नांदेड तालुक्यामध्ये गेले 30 वर्षापासून कसा खेळगडबड चाललेला आहे याचा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, अनेक दबाव, अनेक धाकधपशा, आणि आता तर तुम्हाला आमिष द्यायला सुरुवात झालेली होती की आमच्याकडे या आणि हे करू ते करू, पण तरी आपण इमारी इमारे दादांना दिलेल्या शब्दाप्रमाणे आज आपण या ठिकाणी दादांच्या शुभाशी प्रवेश केला अतिशय।
या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.